दिवशी अनेकांच्या घरी बाप्पांसाठी वेगवेगळ्या अनोख्या सजावटी केल्या जातात. काही फुलांपासून सजावट करतात तर काही वेगळ्या संकल्पना डोक्यात घेऊन क्राफ्टचा वापर करून सजावटी करतात. तर नागपुरातील हारगुडे यांच्या घरी देखील अशीच एक अनोखी सजावट बघायला मिळत आहे. त्यांनी काड्या आणि मातीचा वापर करून चक्क नागपुरातील स्थळे उभारली आहे. त्यांनी रामझुल्यासह रेल्वे स्टेशन बनवत एक आगळे वेगळे डेकोरेशन केले. चला तर बघूया ही अनोखी सजावट. आमच्या घरगुती गणपती बसवण्याला 42 वर्ष पूर्ण झाले आहे. हे गणपतीचं डेकोरेशन कम्प्युटरचे पृष्ठ असतात त्याच्यापासून बनवलेलं आहे आणि त्यात सिरॅमिकच्या मातीचा वापर केला आहे आणि त्यात वाहनतळ वगैरे दाखवलेलं आहे. शिवाजी महाराज बसवलेले आहेत आणि पाण्याची टाकी आणि रेल्वे स्टेशनवर जे प्लॅटफॉर्मवर मुला बसायला पॅसेंजरला बसायला खुर्च्या वगैरे असतात ते बनवलेलं आहे आणि काळ्यांचा वापर केला आहे. त्या काळीपासून रामझुला बनवलेला आहे. त्याच्यावर रामझुल्यावर उडाणपूल बनवलेला आहे त्याचा आणि यात काळ्यांचा मातीचा आणि पृष्ठाचा वापर केलेला आहे. आमच्याकडे छोटे छोटे मुलं आहेत. मुली त्यांनी म्हटलं की दरवर्षीप्रमाणे आपण यंदाही असंच चांगलं एखादं डेकोरेशन तयार करू आणि मुलींनी संकल्पना दिली आणि आमच्या ह्या तीन भाऊ मिळून हे बनवलेलं आहे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.